वा 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 वा, स्पेशल जागा शोधली स्पेशल कार्यक्रमासाठी. हा संपतराव, तेला पोलो चकण्याचं काय करणार, कुठे लपवणार? लय हुशार आहे तुम्ही तेजसाहेब, लय हुशार आहे. तिकडे मुलीची हळद चालू आहे, इथं कुठं बसलाय तुम्ही? चला की मनोज आहे समोर असत. हो संपतराव, काय झालं? कुठं काय सगळं काही असत. मनोजेचं लग्न होते एकदम धूम धडाक्यात. अरे गावासमोर बोललो साहेब मी, म्हणून त्याचं लग्न एकदम खानदानी घरात करे होतंय. होतंय की? पण हे ते संपतराव नाहीत ज्यांना मी भेटलो होतो. ते संपतराव गेला साहेब, मेला. इटभट्टीचा मजूर होतो साहेब मी, इटत आहे बस. आज मालक जर झालो नसतो ना तर एवढं भारी लग्न नसतं लावत आलं. मग या इटभट्टीने लय काय दिलं मला. संप्याचं संपतराव झालं साहेब माझ्या इटभट्टी. संपतराव माझ्या बायकोने बी मला लय साथ दिली साहेब, माझा संसार सांभाळला, माझ्या सारख्या माणसाला सांभाळले. लेखीने बी लय प्रेम दिलं मला. म्हणू ताई मुंबईत पहिली, मुंबईत पहिली एक नंबर. बक्षीस दिलं मिळालं, तीन टेजवर मला बोलल साहेब लोक माझ्यासाठी जाळवत होते. संपतरावासाठी बायको म्हणत होती मला खर्च नका करू, खर्च नका करू नाही म्हणत आहे. मला नेहमी म्हणायची बाबा किती खर्च करता, मी कुठे खर्च करतो, काय खर्च करतोय, काय काय पाहिलं नाही साहेब मी, काय पाहिलं. लेकीच्या सुखासाठी काय हिशोब ठेवायचा साहेब. तुम्ही बी आले, तुम्ही बी म्हणले संपतराव खर्च करू नका, नाही ऐकले साहेब, नाही ऐकले. या संपतरावानं कोणाचंच नाही ऐकलं. काय आलं गणित चुकलं चुकलं, घर गांठलो. आज ईट भट्टी बी अण्णा साहेबाच्या नावावर केली साहेब. नाही काही दिलं साहेब ईट भट्टी ना मला. म्हटलं एकदा जरा बघून ये म्हणून आलो होतो पाहायला सगळं काही. आत कसं जाणार साहेब, आत आपला देव बसेल ना म्हणून बाहेर बस. संपलं सगळं साहेब. आज ह्यो संपतराव इटभट्टीचा बी मालक नाही राहिले. म्हणजे संपतराव घर आणि वीट भट्टी लग्नासाठी